नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जुन्या पद्धतीचा ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या, ह्या सगळ्या तिखटवाल्या आहेत, त्या तुम्ही ह्या बिन तिखटाच्या घेतल्या तरी चालू शकतात। एक गड्डी लसूण घेतलाय, छोटा एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। तवा गरम करत ठेवला आणि हा तवा लोखंडाचा आहे। मध्ये पहिले आपण शेंगदाणे चांगले भाजून घेऊया। अशा पद्धतीत बघा, डाग डाग पडस्तवर शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे। बघा, असे मस्त असे भाजले जातात। हे काढून घेते मी, शेंगदाणे काढून घेतलेले आहेत। त्याच तव्यामध्ये आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्यात, पण मिरच्यामध्ये आपल्याला तेल वगैरे काहीच टाकायचं नाही आहे। आणि मिरच्याचे काय करायचे, अशा पद्धतीत दोन दोन तुकडे करून घ्यायचे। तुम्ही जरी खाली घेतले करून तरी चालतील। मिरच्याचे बघा, मी दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत। आता बघा, हे गॅस मिडियमच आहे आणि मीडियम गॅसवरच मी एकसारखा असं डाग चांगले पडस्तोर आपण या मिरच्या भाजून घ्यायच्यात। मिरच्या बघा, अशा पद्धतीत डाग पडले पाहिजेत असे। म्हणजे हा जे खरडा आहे ना, खूप दिवस टिकतो। आणि दुसरी गोष्ट, चवीला एक नंबर लागतो। आता ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला लसूण आणि जिरं टाकायचे। आता हे पण ह्याच्याबरोबर एक मिनिटभर परतून घेऊया। गॅस बारीक केलेला आहे, मिनिटभर परतून घेतलेला आहे। आता आपण हे खाली उतरून घेऊया। तवा बघा, मी खाली उतरून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोठं मीठ टाकायचे, तर तुम्ही बारीक टाकलं तरी चालेल आणि चवीप्रमाणे टाका। आता हे आपल्याला पहिलं खरडून घ्यायचं आहे। बघा, चांगलं आहे। बघा, अशा पद्धतीने बघा, एखादा कॉटनचा कपडा पकडायचा आणि त्यांना असं बघा खरडायचं। खरडलं जातं, एकदम बारीक होतं बघा हे। पण ही जे अशा पद्धतीत केलं का नाही की चव जरा छान लागते। अशा पद्धतीनं बघा, मी खरडून घेतलेलं आहे। तुम्ही ग्लासानं पण खरडू शकता, तांब्यानं खरडू शकता, तुमच्याकडं ठोंब्या नाही तर। पण तव्यातच जर खरडलं ना तर मस्त लागतं। आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे जे भाजून घेतले होते ना, ते मोठे मोठे कुटून घ्यायचे। आता हे शेंगदाणे जे मी घेतले होते ना भाजलेले, जे साल वगैरे काढायचे नाही, तर असेच बघा असे मोठे मोठे कुटायचे, एकदम बारीक असे कुटायचे नाही आहेत। शेंगदाणे बघा, मी कुटून घेतलेले आहेत। तवा बघा गॅसवर ठेवलेला आहे। ह्यात आपण या मिरच्या खरडलेल्या, आता हे एका साईडला करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये एक चमच्याभर तेल टाकायचं, छोटा चमच्याभर टाकायचं आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे शेंगदाणे आपण जे भाजून घेतले होते त्याचे बिलकुल साल वगैरे काढलेले नाही आहे। आता हे सगळं गॅस मिडियम केलं आणि मिडियम गॅसवर आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं, असं एकसारखं असं हलवून हलवून घ्यायचं, की जेणेकरून ही मिरची जी आपण बारीक केली होती आणि हे सगळं एकत्र झालं पाहिजे। अशा पद्धतीनं बघा, चांगलं परतून घ्यायचं। शेंगदाणे कसे आहेत माहिती आहे का, मी तिखट मिरची टाकल्यामुळे शेंगदाणे मी थोडेसे जास्त टाकलेले आहेत, थोडे कमी टाकले तरी चालतील। परतून घेतले बघा, एकदम कडक असं परतलेलं आहे। ही 8 ते 10 दिवस भरपूर दिवस असा टिकतो, चांगला मस्त लागतो। करून बघा, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे थोडे कमी टाकले तरी चालतील, एक नंबर लागतो खायला। तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, वरण भातावर खाऊ शकता। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।